सत्ताधारी महाडी गटाची हिटलरशाही गाढून टाका, पंढरपूरचे नेते उमेश परिचारक यांची सडकून टीका। गेल्या 11 वर्षापासून भीमा कारखान्याची सत्ता ज्या महाडी गटाच्या ताब्यात आहे, त्या धनंजय महाडी यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करून कामगारांच्या जीवनात बारा वाजवले आहेत। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि माजी आमदार राजनजी पाटील यांनी भीमा कारखाना ज्या पद्धतीने काटकसर करून चालवला होता, तोच कारखाना आज दिवाळखोरीत पुनामुळे आला याचे उत्तर महाडिकांनी देण्याची गरज आहे। सत्ताधारी धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी मुख्य विषयापासून सभासद शेतकऱ्यांना अंधारात ठेवून आपली हिटलरशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सुज्ञ आणि जाणकार सभासद यंदाच्या निवडणुकीत आपल्याला कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा टोला पंढरपूरचे नेते उमेश परिचारक यांनी भीमा बचाव परिवर्तन पॅनलने घेतलेल्या कुरुल येथील जाहीर सभेत धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना लगावल्याने या तुफान फटकेबाजीची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे। एकंदरीत भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या प्रत्येक सभेला पाटील व परिचारक यांचे विचार ऐकण्यासाठी तुफान गर्दी होत असल्याचेही चित्र दिसत आहे। त्यामुळेच मुद्द्याची भाषा आता गुद्द्यावर आल्याचे जनहित नव्हे धनहित शेतकरी संघटनेने ज्या वतीने वापरली जाऊ लागली असा टोलाही यावेळी एका वक्त्यांनी प्रभाकर देशमुखांना यावेळी आणला। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा।